नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे उपवासाचे सँडविच नेहमीचे उपवासाचे तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा असेल तर नक्कीच हे उपवासाचे सँडविच बनवून पहा छान असं स्पंजी हे सँडविच तयार होते तर त्यासाठी साहित्य पाहून घेऊ एक कप मी भगर घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेत आहे आणि बारीक असं पीठ याचं तयार करून घेतले आहे त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे तो, तो सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरून बारीक करून घ्यायचा आहे हे आता एका भांड्यामध्ये दोन्ही पीठ काढून घेऊ यामध्ये आपल्याला चवीनुसार सेंदू मीठ घालायचं आहे अर्धा कप मी दही घातला आहे हवं हो तर तुम्ही यामध्ये ताकसुद्धा घालू शकता थोडं थोडं टाकून हे आपण भिजवून घेऊ थोडं यामध्ये आपण पाणीसुद्धा घालून घेऊ हे मिश्रण आपल्याला दाटसरस भिजवून घ्यायचे आहे ते आता आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू आता आपल्याला बटाट्याची चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये जिरं घालायचे आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि यामध्ये आता उकडलेले बटाटे आपल्याला घालायचे आहे छान असं हे आपण मिक्स करून घेऊ यामध्ये चवीनुसार सेंद मीठ घातले आहे यावर झाकण ठेवून याला दोन मिनिट वाफ येऊ देऊ आपलं जे बेटर आहे त्यामध्ये आता पाव चमच आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि छान असा तो मिक्स करून घेऊ सँडविच मेकरला मी तूप लावून घेतले आहे दोन्ही साईडला आपल्याला तूप लावून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला हे बेटर घालायचे आहे यावर आपण बटाट्याची चटणी घालून घेऊ आणि वरूनसुद्धा आपल्याला हे बेटर घालायचे आहे हे आता आपण बंद करून घेऊ आणि गॅसवर मंद आचेवर ठेवून घेऊ दोन्ही बाजूने आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे छान असे आपण हे भाजून घेऊ हे पहा किती छान असे कुरकुरीत उपवासाचे सँडविच आपले तयार झाले आहे दिसायला पण खूप छान असं दिसत आहे मी ते तुम्हाला कट करून दाखवताय आतूनसुद्धा हे छान असं तयार झाले आहे छान असा स्पंजसुद्धा आला याला खायलासुद्धा खूप छान लागते लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे से सँडविच नक्कीच आवडेल अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा